शासनाने स्वयंअर्थ सहाय्यित इंग्रजी शाळांना परवानगी दिल्यानंतर मराठी शाळांमधल्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी या इंग्रजी शाळांत प्रवेश घेतला होता. त्यामुळे मराठी शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी झाल्यानं त्या त्या शाळांमधील शिक्षकांना जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी अतिरिक्त ठरवण्याचा सपाटा लावला. मात्र त्या त्या शाळांतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचं समायोजन करण्याच्या सूचना आल्यानंतरही अद्यापपर्यंत त्यावर पावलं उचलण्यात आली नसल्यानं या शासनाच्या कारकिर्दीत शिक्षक भरती होणार का यावर शंका उपस्थित केली जाते. की पोर्टल परीक्षेमध्ये पास झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना जाहिरातद्वारे मुलाखतीसाठी बोलवण्याचा संस्थांसाठी एक कार्यक्रम जाहीर करावा. ताबडतोबीने संस्थांना परवानगी द्यावी. ज्या संस्थांची माहिती अपुरी आहे त्यांच्या बाबतीमध्ये नंतर विचार करण्यात येईल. परंतु 70% संस्थांची माहिती पूर्ण झालेली आहे जी सरकारला अपेक्षित आहे. अशा 70% संस्थांना भरतीची परवानगी दिली आणि 1 महिन्याच्या आत जर भरती झाली तर जून महिन्यामध्ये शिक्षक कमतरतेचं संकट ओढवणार नाही. अन्यथा एकदा आचारसंहिता जारी झाली 3 महिने त्याच्यात जातील. मेच्या अखेरीला आचारसंहिता उठेल. जूनमध्ये प्रक्रिया सुरू झाली त्याला 2 महिने लागतील. आणि त्या 2 महिन्याच्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये जे विद्यार्थी शाळेत येतील त्यांना शिकवायला शिक्षक राहणार नाही आणि त्याच्यामुळे पुढच्या वर्षाच्या त्या पिढीच्या गुणवत्तेवर भयंकर वाईट परिणाम होणार आहे. याचा विचार त्यांनी करून 5-7 दिवसामध्ये या बाबतीतलं निर्णय घेऊन सगळ्या संस्था चालकांना तो कळवावा. शिक्षणाधिकारी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना कळवावा अशी आमची सरकारला विनंती आहे. तर ज्या संस्थांनी शासनानं मागवलेली माहिती भरून दिली आहे निदान त्यांना तरी भरतीची परवानगी द्यावी. 7वा वेतन आधारावर वेतनेतर अनुदान द्यावं. कनिष्ठ महाविद्यालयांना विनाविलंब अनुदान सुरू करावं. अशा विविध मागण्या करण्यात आल्यात. संजय हिरे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.